नमस्कार, मी ओमकार। रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। केंद्र सरकार जेव्हा कायदा करतो तेव्हा त्यांना तो कायदा राष्ट्रपतींकडे सहीसाठी द्यावा लागतो आणि तो कायदा लोकसभा फेटाळू शकते। असा हा केंद्रानं लागू केलेला नवीन शेतकरी कायदा महाविकास आघाडीला नाही कळला। मग हे विरोध कसं काय करू शकतात? त्यांना कायदा कळला नाही मात्र दादागिरी करत आहेत, असा आरोप देखील भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केलाय। केंद्र सरकार कायदा करतो त्यावेळेला महाराष्ट्र शासन किंवा कुठल्याही शासनाला ज्यावेळेला इम्प्लिमेंट करायचं असेल त्यावेळेला त्यांना नवीन कायदा करावा लागतो आणि राष्ट्रपतीकडे सही लावतो। राष्ट्रपतीने सही केलेला सुद्धा कायदा लोकसभा फेटाळू शकतो असा यांनी महाराष्ट्रामध्ये कायदा केला का विधानसभा विधान परिषद विरोध करणारा केला नाही तर त्यांनी साधा शशिकांत शिंदेच्या अर्जावर बाळासाहेब पाटील यांनी स्थगिती दिली आणि त्या स्थगितीच्या आधारे कृषी उत्पन्न बाजार समितीने फतवा काढला की आता स्थगिती मिळाली आम्ही बाजारच्या बाहेर येणाऱ्यांना सेस करायचं आणणार होऊन देत स्थगिती। जोपर्यंत तुम्ही केंद्राच्या कायद्याला विरोध करणारा महाराष्ट्र विधानसभा विधान परिषदेचा कायदा राज्यपालांची सही राष्ट्रपतींची सही असं झाल्याशिवाय तुम्ही आम्हाला केंद्रातला कायदा इम्प्लिमेंट करणार नाही म्हणताच येणार नाही। हे सगळं कायदा न मिळता दादागिरी झालेली आहे आणि म्हणून म्हटलं होतं सर पणन डिपार्टमेंटने जे परिपत्रक काढलं किंवा केंद्राच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करणार त्याच्याविरुद्ध शशिकांत शिंदेने बाळासाहेब पाटीलकडे पणनमंत्री म्हणून दाद मागितली महाराष्ट्राला बाजार ते बाहेर विमानांवर सेस कलेक्ट करणार ते पूर्ण कायदा न करणं चालेल। भाजपला आता काही काम शिल्लक राहिलं नाही त्यामुळे धार्मिक मुद्दा पुढे केला जातोय। आम्हीच हिंदुत्वाचे रक्षण करते आहोत अशा भ्रमात भाजप आहे। हिंदू धर्माविषयी भाजपला जितकी आस्था नाही त्यापेक्षा जास्त आस्था आम्हाला आहे। त्यामुळे भाजपनं आता धार्मिक राजकारण बंद करावं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला। धार्मिक कारणावरून बोलण्याच्या शिवाय आता काही काम राहिलेलं नाही महाराष्ट्रात। महाराष्ट्रात आम्ही जबाबदारीने सगळ्या ओपनिंग करतोय। काही प्रार्थनास्थळं कोणत्याही समाजाची असोत कोणत्याही धर्माची असोत त्या ठिकाणी एकत्रित जर लोक गोळा झाली तर त्याला मर्यादा येऊ शकत नाही मग ती कितीही गोळा होऊ शकतात। आणि त्यामुळे आता आपण मी मगाशी सांगितलं तसं रेस्टॉरंटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य आहे त्यामुळं अशा ज्या मर्यादित गोष्टी आहेत जिथं एंट्रन्स ॲक्सेस मर्यादित ठेवणं शक्य आहे त्या गोष्टी आपण आता ओपन केलेल्या आहेत। उत्तर प्रदेशातील हाथरस बलरामपूरमधील बलात्काराचं प्रकरण गाजत असताना आता उत्तर प्रदेशातून बलात्काराचं एक प्रकरण महाराष्ट्रात पोहोचलं आहे। नेपाळच्या एका 22 वर्षीय मुलीला प्रवीण नावाच्या एका तरुणानं लखनौमध्ये दांबून ठेवत आठवडाभर बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीनं केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणीनं या तरुणाच्या तावडीतून आपली सुटका करून घेत कसं तरी नागपूर गाठलं आणि घडलेल्या प्रकाराची तक्रार महाराष्ट्रातील कोरडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे। राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊसतोड मजूर मुकादम वाहतूकदार यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे। साखर कारखान्यांशी संबंधित असलेल्या असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता या प्रश्नात लक्ष घातलं आहे। यासाठी त्यांनी सांगली सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात ऊसतोड कामगारांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे। आज मंगळवेढ्यातील नंदेश्वर इथे बैठक पार पडली। ऊसतोड मजुरांची मजुरी फक्त टनाला 240 रुपये आहे त्यामध्ये त्यांचं कुटुंब चालणार कसं? त्यांना मजुरी वाढवून मिळाली पाहिजे। मुकादमांना 37% वाढ करावी तर वाहतूकदारांना 150% वाढ द्यावी अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली आहे। परंतु ज्या कष्टकऱ्यांच्या जीवावरती हे कारखाने चालतात ऊसतोड मजुरांचे मुकादम आणि वाहतूकदार हा या प्रक्रियेतला प्रमुख कष्टकरी घटक आहे। राज्य सरकार आणि कारखानदारांच्या वतीनं या ऊसतोड मजुरांच्या बाबतीमध्ये मुकादमांच्या बाबतीमध्ये आणि वाहतूकदारांच्या बाबतीमध्ये कराराचा झाला नाही। 5 वर्ष झाली करार होऊन पण त्याबद्दलचा करार झाला नाही त्याची बैठक झालेली नाही आणि ऊसतोडीसाठी 282 ते 292 रुपयेपर्यंत प्रति टन मजुरी मिळते आणि त्यामध्ये तो ऊसतोड मजूर 1 टन 1.25 टनापर्यंत नवरा बायको 2 1/2 टनापर्यंत ऊसतोडी करतात आणि त्यातून मुकादमांचं 18.5% कमिशन जातं आणि अशा परिस्थितीमध्ये 250-300 रुपये जर त्यांना इतकं मेहनत करून मिळत असेल तर त्याची दरवाढ झाली पाहिजे
मुकादमांच्या कमिशनमध्ये 18.5% वरून 37% वाढ झाली पाहिजे। पंकजाताई आणि सुरेशदास हे राज्यभर फिरतायत। मागच्या 4 दिवसापूर्वी मी सांगली जिल्ह्यामध्ये 4 अशा बैठका घेतल्या। पंकजाताई या सर्वांच्या नेत्या आहेत, त्या या चळवळीमध्ये ठामपणे उभे आहेत आणि ऊसतोड मजुरांच्या बाजूला आहेत। त्यामुळे या ऊसतोड मजुरांच्या बाजूनं कोणी नाही असं कारखानदारांनी वाटून घेऊ नये, सरकारानं वाटून घेऊ नये। जोपर्यंत तुम्ही ह्याला न्याय देणार नाही तोपर्यंत कुठलाही मजूर कोयता हातामध्ये घेणार नाही। आणि जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांनी आणलेल्या कृषी विधेयक कायद्यात माझ्या 2 अटी मान्य केल्यास मी भाजपमध्ये प्रवेश करेन असं मोठं विधान शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं आहे। नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना 50% नफा मिळवून भाव देण्याचे आश्वासन दिलं होतं। 50% नफा धरून हमीभाव शेतकऱ्यांना गेल्या 10 वर्षात मिळालेला नाही। कृषी विधेयकाद्वारे शेतकऱ्यांना ताकद द्यायची असेल आणि शेतकऱ्यांविषयी सद्भावना असेल तर मोदी सरकारनं कृषी कायद्यांमध्ये शेतमालाला 50% नफा धरून हमीभाव जाहीर करणं आणि हमीभावानुसार शेतीमाल खरेदी करणं या 2 वाक्यांचा समावेश करावा। मोदी सरकारनं या 2 वाक्यांचा कृषी कायद्यात समावेश केल्यास भाजपमध्ये प्रवेश करू असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे। खरं तर कृषी विधेयकाच्या संदर्भात सगळा संभ्रम आहे, पण मला जे काही असेल तो विषय राहील। पण मला माझं असं मत आहे का नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं होतं का मैं किसानों को 50% मुनाफा लेकर भाव दिला। आता 50% नफा धरून गेल्या 10 वर्षात अजूनपर्यंत भेटला नाही। माझं म्हणणं आहे या विधेयकामध्ये खरी शेतकऱ्याला ताकद द्यायचं असं आणि शेतकऱ्याच्या प्रति दर तुम्ही खरंच सद्भावना तुमच्या असाल तर 50% नफा धरून भाव द्यावा आणि 50% नफा धरून भाव दिल्यानंतर जो हमी भाव जाहीर करावा आणि तो जाहीर केल्यानंतर त्याला विकत घेण्याची हमी या विधेयकामध्ये ह्या 2 ओळी टाकायच्या आहेत। या 2 ओळी टाकल्या तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू। केंद्र सरकारनं 3 शेती विधेयक पारित केली त्यासंदर्भात आज केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली। काँग्रेसला जनतेसमोर जाण्यासाठी कोणताच मुद्दा सापडत नाही म्हणून शेती कायद्याचा मुद्दा पुढे करून जनतेसमोर जाता येईल का ते पाहत आहेत। शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण भाजप सरकार राबवत आहे, तरीही या 2 बिलाला काँग्रेस आणि त्यांचे इतर मित्रपक्ष विरोध करत आहेत। काँग्रेसच्या बिलाला विरोध हा फक्त राजकारणासाठी असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे। शेतकरी व ग्राहक यांच्यामधील दलाली आमच्या सरकारनं बंद केली, आता काँग्रेस स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा असं म्हणत आहे, पण सत्तेत असताना त्यांनी शिफारशी का लागू केल्या नाहीत असा सवालही त्यांनी केला। शेतकरी हिताचे निर्णय भाजप सरकार घेते असं आता तुम्ही म्हणालात, पण केंद्र सरकार कारखान्यांचे 750 कोटी रुपये देणं अजून बाकी आहे राज्यातील कारखानदारांचे, त्या संदर्भात काय केंद्र सरकारनं जी साखर आपण एक्सपोर्ट केली आणि जो बफर स्टॉक केला आणि त्याचं जे इन्शुरन्स आहे अशी काही देणी केंद्र सरकारकडं आता आहे, पण कारखाने जसजसे त्याचे प्रस्ताव दाखल केले अजूनही काही प्रस्ताव येणे बाकी होते, आता ते प्रस्ताव आले सरकार आता कौतुक करते। हे जेव्हा बिल आम्ही आणलं या बिलासाठी मुख्यमंत्र्यांची एक समिती नेमली होती काही राज्यातल्या, त्या समितीचे अध्यक्ष आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते कमलनाथ होते, पंजाबचे कृषी मंत्री होते, आणि त्यांनी या शिफारशी केली की अशा प्रकारचं बिल असावं म्हणून आणि आता स्थगित देऊ राहिले आणि 3 महिन्यापूर्वी एक परिपत्र काढले पण की केंद्राने केलेल्या बिलाची अंमलबजावणी करा। आता 3 महिन्यापूर्वी पत्र काढतात आज पुन्हा स्थगित देता, ही दुहेरी भूमिका आहे म्हणजे यांचा यांच्यात मेळ नाही आहे, प्रत्येकावर आपल्या आपल्या हिशोबाने दर्पणांत दिलो त्या एफपीओला गोडाऊनसाठी आणि बँक एंट्रीसाठी आणि ऑफिसच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा आर्थिक तरतूद केली सरकारनं। पुढच्या काळामध्ये ह्या एफपीओ मार्फतच मिनिमम सपोर्ट प्राईजनी सगळा माल खरेदी केला जाणार आहे आणि ज्याला कोणा मिनिमम सपोर्ट प्राईजना आपल्या मालाची किंमत पाहिजे असेल त्यांनी या यंत्रणेमार्फतच माल। आज खूप दिवसांनी मी आज तुमच्याशी बोलत आहे, आज खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं पण आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप प्रमाणात नेगेटिव्हिटी पसरली आहे। भले आम्हाला सर्व लोक स्टार म्हणत असतील पण बॉलिवूड हे तुमच्या लोकांनी बनवलेलं आहे, आम्ही फिल्म इंडस्ट्रीच्या माध्यमातून देशाचं कल्चर देशाची संस्कृती जगामध्ये पोहोचवलेली आहे। सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी बाहेर आल्यात, त्याचा तुम्हाला झालेल्या त्रासाच्या इतकाच आम्हालाही त्रास झाला आहे। बॉलिवूडमध्ये ड्रग्सची समस्या नाही असं कसं खोटं बोलू,
याचबरोबर हॉलिवूडमध्ये ड्रग्स समस्या आहेत अशा अनेक गोष्टी अनेक समस्या आहेत. सरकारी यंत्रणा आणि न्यायव्यवस्था यांच्यावरची योग्य ती कारवाई करेल. संपूर्ण इंडस्ट्रीकडे संशयाच्या नजरेने बघू नका, असा व्हिडिओच्या माध्यमातून अक्षय कुमार यांनी चाहत्यांना संदेश दिलाय. आज थोड़े भारी दिल से आपसे बात कर रहा हूँ. पिछले कुछ हफ्तों में बहुत सारी बातें आई मन में कहने के लिए, लेकिन हर तरफ इतनी नेगेटिविटी है कि समझ में नहीं आता है कि क्या बोलूँ, किससे बोलूँ, कितना बोलूँ. देखिए, स्टार्स भले ही हम कहलाते हैं, लेकिन बॉलीवुड को आपने अपने प्यार से बनाया है. हम सिर्फ एक इंडस्ट्री नहीं है, हमने फिल्मों के जरिए हमारे देश के कल्चर, हमारी वैल्यूज को दुनिया के हर कोने तक पहुंचाया. जब जब हमारे देश की जनता के सेंटिमेंट्स की बात आई, जो भी जैसा भी आप महसूस कर रहे थे, इतने सालों से फिल्मों ने उसे ही दिखाने की कोशिश की. चाहे वो एंग्री यंग मैन वाला आक्रोश हो, या फिर करप्शन हो, गरीबी हो, बेरोजगारी हो, हर इशू को सिनेमा ने अपने तरीके से दिखाने की कोशिश की. ऐसे में अगर आज आपके सेंटिमेंट में गुस्सा है, तो वो गुस्सा भी हमारे सर माथे पर. सुशांत सिंह राजपूत की सडन डेथ के बाद से ऐसे बहुत से इश्यूज सामने आए हैं, जिन्होंने हमें भी इतना ही दर्द दिया है जितना आप सबको. और इन मुद्दों ने हमें अपने खुद के गिरेबान में झांकने को मजबूर किया. हमारी फिल्म इंडस्ट्री की ऐसी बहुत सी खामियों को देखने को मजबूर किया है, जिन पे ध्यान जाना बहुत बहुत ज़्यादा ज़रूरी है. जैसे नारकोटिक्स और ड्रग्स के बारे में आजकल बात हो रही है. मैं आज दिल पे हाथ रख के कैसे आपसे झूठ बोल दूं कि ये प्रॉब्लम एग्जिस्ट नहीं करती. ज़रूर करती है, वैसे ही जैसे हर इंडस्ट्री पर, हर प्रोफेशन में होती होगी. पर हर प्रोफेशन का हर इंसान उस प्रॉब्लम में इन्वॉल्व हो, ऐसा नहीं हो सकता. ऐसा थोड़ी होता. ड्रग्स इज अ लीगल मैटर, और मुझे पूरा विश्वास है कि हमारी लॉ एनफोर्समेंट अथॉरिटीज और कोर्ट्स इस पे जो भी जांच, जो भी एक्शन ले रही है, वो बिल्कुल सही होगा. और मैं ये भी जानता हूँ कि फिल्म इंडस्ट्री का हर इंसान उनके साथ पूरी तरह कोऑपरेट करेगा. पर प्लीज़ हाथ जोड़ के कहता हूँ, ऐसा तो मत करो ना कि पूरी की पूरी इंडस्ट्री को एक ही बदनाम दुनिया जैसी नज़रों के साथ देखने लगो. ये सही नहीं है, ये तो गलत है ना. कंगना राणावतला तिच्या पाली हिलमधील कार्यालयावरती मुंबई महापालिकेनं केलेल्या कारवाई विरोधात हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयानं याबाबतीतला आपला निकाल राखून ठेवला आहे. पालिकेनं या कारवाईची नोटीस बजावली त्यावेळी केवळ बंगल्यात वॉटरप्रूफिंगचं काम सुरू होतं, त्यासाठी पालिकेची रितसर परवानगीही घेण्यात आली होती. मात्र हे काम बेकायदा ठरवत पालिकेकडून कारवाई करण्यात आल्याचा दावा कंगनानं केला आहे. विकत घेतल्यापासून आजवर प्रत्येक वेळी सोसायटी, पालिका यांची पूर्व परवानगी घेऊनच आपण काम केलं. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा या कार्यालयाचं नूतनीकरण झालं होतं, तेव्हा एका आंतरराष्ट्रीय मासिकानं त्याची दखल घेतल्याची माहिती कंगनानं हायकोर्टात दिली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणानंतर झालेल्या अहवालाचं एम्सनं दिल्यानंतर आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणावरून ज्यांनी मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारवरती टीका केली, तसंच महाराष्ट्राची बदनामी केली, ते आता माफी मागणार का, असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून विचारण्यात आला आहे. सुशांत सिंग प्रकरणामध्ये बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांची बदनामी केली होती. आता गुप्तेश्वरांचा कंडू शमला काय, अशा शब्दात सामनातून शरसंधान साधण्यात आलं आहे. गुप्तेश्वरांचा कंडू शमला काय, महाराष्ट्राची माफी मागा या मथळ्याखाली सामनामध्ये अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अग्रलेखातून सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस, महाराष्ट्र आणि ठाकरे सरकारवरती विनाकारण बदनामी करणाऱ्यांची सामनातून टीका करण्यात आली आहे. बलरामपूर मध्ये बलात्कार या
महाराष्ट्रात हाथरस प्रकरणाच्या निमित्तानं काँग्रेस पक्ष आंदोलन करतोय तर शिवसेनेनं आंदोलन केलंय. सुप्रिया पवार सुळे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यूपी सरकारवरती टीका करण्याचे अधिकार जरूर आहेत, पण महाराष्ट्रातील लेखी सुनांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्यांच्या समोर कधी प्रश्न उपस्थित करणार? गेल्या 6 महिन्यात महिलांवरती झालेल्या अत्याचाराच्या घटनांचं काय? असा प्रश्न भाजपचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केलाय. हाथरस प्रकरण दुर्दैवी आहेच आणि त्याची दखल घेतली, तसंच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांवरती कारवाई करत प्रकरण सीबीआयकडे दिलं, पण महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यात ज्या घटना घडल्या त्यांच्यावरपैकी किती जणांवर कारवाई झाली? जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या जालन्यातील आढावा बैठकीदरम्यान आज एका शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. विलास आठवले असं या शेतकऱ्याचं नाव असून तो सेवली येथील रहिवासी आहे. सेवली भागात आठवले यांची जमीन आहे. जमिनीवर काही लोकांनी कब्जा केल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनानं तक्रार करूनही या संदर्भात कारवाई होत नसल्याचं निवेदन देण्यासाठी आठवले हे जिल्हाधिकारी कार्यालयात आज आले होते. दरम्यान टोपे यांची आढावा बैठक सुरू असताना आठवले यांनी जमिनीवरील कब्जा केल्याचा आरोप करत विषाची बाटली तोंडात घालून विष सेवन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी त्यांना पकडून त्यांच्या हातची विषाची बाटली हिसकावून घेतल्यानंतर पुढचा अनर्थ टळलाय. दरम्यान आठवले यांना उपचारासाठी शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावरती उपचार सुरू करण्यात आलेत. दरम्यान या घटनेबाबत बोलण्यास टोपे यांनी स्पष्ट नकार दिलाय. सेवली पोलीस स्टेशनवाल्यानं 2 लाख रुपये खाल्ले, माझ्या जमिनीवर ताफा केला नाही. सेवली पोलीस स्टेशनच्या ती आहे ना, मला इथं मरायचं. माझ्याकडे अजिबात द्यायची नाही कोणी. इथं माझ्या 4 मुली आहे. मी आज गेलो तर मी 4 मुलीवर हे करणार आहे. उद्या पालकमंत्री साहेब असते साठी गेलो तुम्ही. अजिबात नाही नाही नाही, मला बोलायचं नाही. मला दवाखान्यामध्ये ऍडमिट करायचं बी नाही. अजिबात बोला, पूर्ण मॅनेज झालेले पी आय झालेले शिवलीचा माझ्या जमिनीवर ताबा केला. त्यासाठी मी पालकमंत्री यायला सगळ्याला आज निवेदन दिलं. याच्या शिवलीचे पी आय मॅनेज झालेले माझ्या 2-25 क्विंटल कापूस येते. ते भोसेवाले हे विदर्भातले आणि इथे येऊन आमच्या जमिनीवर ताबा केला. बिहारमध्ये जरी शिवसेनेची ताकद जास्त नसली, शिवसेना बिहारमध्ये निवडणुका लढवत आली आहे. यंदा शिवसेना ही निवडणूक लढवणार का हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेससोबत आहे, त्यामुळे शिवसेना या निवडणुकीत एकटी जाणार की बिहारमध्ये पण इतर पक्षांसोबत जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रात मराठी माणसांच्या मुद्द्यावर सुरू असलेली संघटना हळूहळू हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती इतर राज्यातही पोहोचू लागली. महाराष्ट्रात जरी मुख्य केंद्र असलं तरी शिवसेना राष्ट्रीय स्तरावरती कार्यरत आहे. याआधी बिहारमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेनं कमी जागा लढवून चांगली मतं घेतली होती. यंदा शिवसेना किती जागा लढणार यावरती सध्या पक्षात चर्चा सुरू आहे. बिहार निवडणुकीत शिवसेना उतरणार असल्याची माहिती सेना नेते राऊत यांनी दिली होती. या निवडणुकांसाठी अनेकांचे प्रस्ताव आलेत, पण शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कायम आहे, त्यामुळे कोणत्याही पक्षांसोबत जाण्याची मानसिकता नसल्याचं राऊत यांनी म्हटलंय. आजवर तुम्ही आमचं रक्त प्यायलात, आता आम्ही आमच्या रक्ताचं दान देतोय, आता तरी आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. धनगर आरक्षणासाठी राज्यभर रक्तदान मोहीम सुरू केली. मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर असताना धनगर समाजाचे फ्रायर ब्रँड नेते म्हणून ओळख असलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता धनगर आरक्षणासाठी राज्यभर रक्तदानाची मोहीम हाती घेतली आहे. आजवर तुम्ही आमचं रक्त पित आलात, आम्ही आमच्या रक्ताचं आता दान देतोय, आता तरी धनगर समाजाला आरक्षण द्या,
असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावलाय. गोपीचंद पडळकर यांच्या आवाहनानंतर राज्यभरात रक्तदानाची मोहीम धनगर तरुणांनी हाती घेतली असून आत्तापर्यंत 5,000 रक्ताच्या पिशव्या जमा झाल्याचं पडळकर यांनी सांगितलंय. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर इथं एका कार्यक्रमात आले असताना त्यांनी समाजातील तरुणांना आवाहन केलं. सध्याच्या कोरोनाच्या काळात या रक्ताची गरज गोरगरीब रुग्णांना असून त्यांच्यासाठी या रक्ताचा उपयोग होईल असंही ते म्हणाले. हाथरस प्रकरणाच्या निमित्तानं जातीय दंगलीच्या आगीत यूपीला जाळून टाकण्याचं षडयंत्र रचण्यात आलं होतं असा दावा यूपीच्या सुरक्षा यंत्रणांनी केलाय. अहवालानुसार यासाठी एक बनावट वेबसाईट रात्रभरात तयार करण्यात आली होती आणि त्याद्वारे जातीय दंगली घडवण्याचा कट रचला गेला. या वेबसाईटवरती हजारो लोक जोडले गेलेत. जस्टिस फॉर हाथरस या नावानं ही वेबसाईट तयार केली. या वेबसाईटवरती हाथरस प्रकरणातील हिंसाचाराची आग भडकवण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याबद्दल सविस्तरपणे सांगण्यात आलंय असा दावा केला जातोय. राज्य शासनाच्या मिशन बिगिन अगेन अंतर्गत शहरातील हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट, बार आदी आज 5 सप्टेंबरपासून 50% क्षमतेनं सुरू झालंय. त्यामुळे खवय्येगिरी आणि तळीरामांना बराच दिलासा मिळालाय. नियमांच्या अधीन राहून अंमलबजावणी करणार असल्याचं हॉटेल व बार चालकांकडून सांगण्यात आलंय. मात्र अद्यापही शाळा आणि महाविद्यालयं, खासगी क्लासेस, शिक्षण संस्था, जलतरण तलाव, सिनेमागृह, नाट्यगृह सुरू करण्यास पूर्णतः बंदी असून शासनानं पुढील आदेश येईपर्यंत ते बंदच राहणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय. केंद्र, राज्य आणि महापालिका प्रशासनानं वेळोवेळी परवानगी दिलेले आस्थापना यापूर्वी दिलेल्या सवलतीनुसार सुरू राहणार आहेत. तर प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व प्रतिबंध व नियम यापूर्वीप्रमाणेच 31 ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहेत. याचबरोबर सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी सुरक्षेसंबंधीचे नियम पाळणं बंधनकारक राहणार आहे. मास्क, सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण, गर्दी या संदर्भातील नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक सभा, संमेलन आदी यांवरती बंदी असून लग्न समारंभांसाठी 50 आणि अंत्यविधींसाठी 20 लोकांनाच परवानगी राहणार आहे. संजूबाबा आठवला की आठवते ती तब्येत, मस्त धिप्पाड देह आणि मजबूत खांदे, बलदंड बाहू असलेले थोडा तरी झुकून तो तब्येतीत चालायचा. त्याच्या चालीचीही स्टाईल एक वेगळीच होती. रॉकी, खलनायक, साजन, सडक, मुन्नाभाई, MBBS, एकलव्य, परिणिती आदी अनेक सिनेमातून तो दिसला. पुढे त्याला तुरुंगवास भोगायला लागला असा वगैरेचा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण त्यातही त्याची तब्येत सांभाळून तो होता. पुढे तुरुंगातून आल्यानंतर त्यानं अनेक सिनेमे केले. दुर्दैवानं काही दिवसांपूर्वी त्याला कर्करोगाचं निदान झालं. ही गोष्टही केवळ 2 महिन्यातली. आता संजूबाबा अमेरिकेत उपचार घेतोय. त्याच्या तब्येतीची फोटो सध्या व्हायरल होत आहेत. अमेरिकेत संजूबाबा उपचार घेतोय. पुणे शहरातील खडकी परिसरात एका मोकळ्या मैदानावरती कुख्यात गुंडांचा दगडाने ठेचून खून करण्यात आलाय. आज पहाटेच्या सुमाराला ही घटना उघडकीला आली. शैलेश घाटगे, वय वर्ष 33, असं खून झालेल्या कुख्यात गुन्हेगाराचं नाव आहे. चंदननगर येथे पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खराडीतील नैवेद्यम हॉटेल शेजारी असणाऱ्या मैदानाजवळ एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याची माहिती पोलिसांच्या यंत्रणा कक्षाला मिळाली होती. चंदननगर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता तो मृतदेह कुख्यात गुंड शैलेश घाटगे याचा असल्याचं समजलं. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना बोलावून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वैद्यकशास्त्रातील यावर्षीचा म्हणजे 2020 नोबेल पुरस्कार आज जाहीर झाला. हार्वे जे आल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम राईट यांना हा जाहीर झाला आहे. हॅपेटायटिस सी या विषाणूच्या शोधासाठी या तीनही शास्त्रज्ञांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. रक्तातील हॅपेटायटिस सी या विषाणूमुळं सायरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या आजारांशी लढा देण्यासाठी या तीनही वैज्ञानिकांनी निर्णायक योगदान दिलंय. हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे निदर्शनं करण्यात आली. यावेळी मोदी सरकार चले जाओ अशी घोषणाबाजी भाजप सरकार विरोधात करण्यात आली. तसंच पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे याकरिता भारिप बहुजन आणि वंचित बहुजन आघाडी प्रसंगी रस्त्यावरती उतरेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. कलेक्टर ऑफिस जवळ आम्ही सर्व आमच्या संघटनेतर्फे उत्तर प्रदेशमध्ये झालेला 14 सप्टेंबरला एका मुलीवरती बलात्कार झालेल्या प्रकरणी आम्ही आज निदर्शने करीत आहोत. आणि ह्या निदर्शनाच्या आमच्या मागण्या आहेत, योगी सरकार पूर्णपणे नपुंसकलिंग आहे, ते मुलींची महिलांची रक्षण करू शकत नाही. तर आमचं एकच मत आहे, मुलींनी दिवसा आणि महिलांनी कसं फिरायचं हा एक आमचा जीवनाचा प्रश्न आहे. आम्ही स्वतःचं जीवाचं रक्षण करू शकतो.
अनलॉकमध्ये हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येणार आहेत. टप्प्याटप्प्यात आम्ही सर्व गोष्टी पूर्ववत करणार आहोत. एकदम सर्व गोष्टी सुरू केल्या तर अडचण होऊ शकते. रेस्टॉरंट सध्या 50% खुली केली आहेत, त्यातही सोशल डिस्टन्सिंगचे कडक पालन केलं जात आहे. सर्व गोष्टींचा समतोल राखत सर्व निर्णय घेतले जात आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. मागच्या 4 महिन्यात आपल्याला हा अनुभव आला आहे की संख्या रुग्णांची वाढते आणि म्हणून आता रेस्टॉरंटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणं, थोड्याशा अंतरावर बसणं किंवा आहे त्या कॅपॅसिटीच्या 50% रेस्टॉरंट एकावेळी भरणं, हे रिस्ट्रिक्शन्स करून आपण सोशल डिस्टन्सिंग पाळू शकतो. याच्यानंतर सगळंच एकदम ओपन केलं तर रुग्णांची संख्या वाढेल असा एक अंदाज आहे. आणि मग विशेषतः मुंबई किंवा ग्रामीण भागात आपल्याला बेड्सची संख्या मर्यादित असल्यामुळे आपला तो बोजा फार वाढतो. सांगली शहरातील महापालिकेची अतिक्रमण मोहीम आणखी तीव्र झाली आहे. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असणाऱ्या या मोहिमेत मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणावरती हातोडा मारण्यात आला आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांनी ही कारवाई केली आहे. सांगली शहरात मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती अतिक्रमणं तसंच वाढीव शेड, छपऱ्या याचबरोबर बेकायदा उभारण्यात आलेली बांधीव कट्टे हे रस्त्यावरती उभारल्यामुळे ही अतिक्रमणं हटवण्याच्या सूचना मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पथकानं 30 सप्टेंबरपासून शहरात अतिक्रमण मोहीम राबवत अतिक्रमणं हटवली आहेत. सोमवारी सकाळी पथकानं गणपती पेठ, बालाजी चौक, हर्बट रोड, जुनी मंडई तसंच बुरुड गल्ली परिसरातील 100+ अतिक्रमणं हटवली आहेत. ही मोहीम सातत्यानं सुरू राहणार असून रस्त्यावरचे अतिक्रमणांचे लोकांनी स्वतः काढून घ्यावं, अन्यथा महापालिका प्रशासनाकडून ते हटवण्यात येईल असा इशारा उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला. आज आपली गणपती पेठ, जुनी बाजी मंडई इत्यादी परिसरातील अतिक्रमणं काढण्यात आलेली आहेत. गेली 3-4 दिवस या मोहिमेला प्रतिसाद बघून व्यापारी सत्ताहून आता या अतिक्रमण काढायला सुरुवात केलेली आहे. आणि आज या जुनी बाजी मंडईतील सगळ्या अतिक्रमण लोकांनी सत्ताहून काढून घेतलं, व्यापारी काढून घेतलेलं आहे. लोकांचा याबाबतचा अत्यंत प्रतिक्रिया खूप चांगली आहे आणि हे सातत्य याच्यापुढेही चालू आहे. आव्हान काय राहील लोकांना आपण यापुढेही अजूनही लोकांनी काही अतिक्रमण काढलेले नाहीत, त्या व्यापाऱ्यांनी सत्ताहून काढून घ्यावं असं मी आवाहन करतो. राष्ट्रवादी काँग्रेसनं आज देशातील पहिला LGBT सेल स्थापन केला असून या सेलच्या अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. राष्ट्रवादीनं देशात पहिल्यांदाच युवती संघटनेचा प्रयोग केला आणि आता LGBT सेल स्थापन करून या वंचित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. समाजात LGBT लोक चौकटीत यायला बघत असतात, त्यांना समान वागणूक दिली पाहिजे त्यांचा विचार राष्ट्रवादीनं केला. शिवाय राष्ट्रवादीनं निवडणूक काळात जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पाऊल टाकलंय असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. LGBT सेलची स्थापना झाली असून प्रिया पाटील आणि त्यांच्यासोबत काम करणारे 14 जण प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्याअंतर्गत LGBT वेलफेअर बोर्डसाठी प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यातून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. शिवाय आम्ही निवडणूक काळात जाहीरनाम्यात जे काही जाहीर केलं त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असंही जयंत पाटील म्हणाले. LGBT सेलच्या आणि कमिटीच्या अध्यक्ष म्हणून ज्या काम करणार आहेत त्या प्रियाताई पाटील या निमित्ताने इथे उपस्थित असणारे आदिती नलोडे या आमच्या वाचनालय सेलचे लायब्ररी सेलचे अध्यक्ष उमेश पाटील, सर्वच उपस्थित मान्यवर आणि बंधुभगिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देशामध्ये पहिल्यांदा युवती राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रयोग सुरू केला आणि सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली हा जो प्रयोग सुरू झाला 5 वर्षापूर्वी त्याला प्रचंड असा प्रतिसाद. एरवी मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेणाऱ्या सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुलाखत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा घेणार आहे. आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती कुणाल कामरानं काही दिवसांपूर्वी केली होती. त्याचं आमंत्रण स्वीकारल्यानंतर रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दोघांची भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाल्याचं समजलं. येत्या शुक्रवारी शटअप या कुणाल या पॉडकास्टमध्ये मुलाखतीचं चित्रीकरण पार पडणार आहे.
या मुलाखतीआधी काल म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी दोघांची भेट झाली. या भेटीचा फोटो संजय राऊत आणि कुणाल कामरा या दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती शेअर केलाय. इंस्टाग्रामवरती हा फोटो शेअर करताना कुणाल कामरानं शटअप या कुणाल 2.0 असं कॅप्शन दिलंय. देशातील भ्रष्टाचारांच्या गुन्ह्यात देशात महाराष्ट्र क्रमांक 1 वरती आहे. महाराष्ट्रात 14.9% गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे. राष्ट्रीय गुन्हा नोंद विभाग म्हणजेच NCRB यांनी ही माहिती जाहीर केली आहे. NCRBनं दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींसह 10 संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. जयंत पाटील यांनी बाजार समितीवरील प्रशासक हटवून पुन्हा सत्ता दिल्यानं उतराई म्हणून सभापती व संचालकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सभापतींसह संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला. काँग्रेसचे माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम, माजी मंत्री दिवंगत मदनभाऊ पाटील, काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील, काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत तसंच भाजपचे नेते अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती. तरुण पिढीसाठी मराठा आरक्षण अत्यंत गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टाद्वारे या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाबाबत काही सामाजिक जबाबदाऱ्या व शांततेच्या मार्गानं सामाजिक बांधिलकी जोपासून निराकरण करायचं आहे. त्यासाठी मराठा समाजाच्या प्रश्नांसंबंधी पूर्वी देखील मराठा समाजासोबत होतो आणि यास पुढे देखील मराठा समाजासोबत राहीन. शिवाय आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही असं आमदार प्रकाश आवाडे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मराठा आरक्षण प्रश्न याला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली आहे. आज मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी व सुप्रीम कोर्टाद्वारे निर्णयाला देण्यात आलेली स्थगिती उठवावी याबाबत आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत इचलकरंजी परिसरातील मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुखांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. सध्या लाक्षणिक उपोषण केलं आहे, मात्र यापुढे अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारासुद्धा इचलकरंजी इथे मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. तयार झाल्या त्या कशा शोधतील यासाठी आपण बघू. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, परत सांगतो हा भेदभाव आम्हाला माहिती आहे. आम्हाला एवढं माहिती आहे की पूर्वीचं सरकारनं दिलं होतं ते टिकलं होतं, ते का टिकले आता हा प्रश्न आहे. त्याची आता चिरफाड करायच्या संबंधीचं हे व्यासपीठ नाही. आम्हाला माहिती आहे की आम्हाला पाहिजे आहे ते पाहिजे आम्हाला द्या. मराठा समाजाचं आरक्षण टिकायला पाहिजे याच्यासाठी काय लागेल ते का. राज्य अखंड तुमच्या बरोबर आहे त्या प्रश्नामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक बरे आपापसात ते करतात.